स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधून नेहरू युवा केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांनी नगरमधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. रेणुका वुमेन्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन, जय युवा अकॅडमीसह विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या अभियानात सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. ऑगस्ट क्रांती दिन आणि स्वच्छता पंधरवड्यानिमित्त नेहरू युवा केंद्र आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं नगरमधील ऐतिहासिक वस्तू संग्रहालय परिसरात बुधवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. प्रारंभी संग्रहालयाच्या आवारातील शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, रेणुका वुमेन्स मल्टीपर्पज ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा योगिता देवळालीकर, जय युवा अकॅडमीचे ॲडव्होकेट महेश शिंदे, नाना डोंगरे, पोपट बनकर, कांतीलाल जाडकर, धीरज ससाणे, रेणुका डावरे, सरोज मकासरे, माधुरी खामकर, रेखा कुलकर्णी, रुपाली देवळालीकर, मंजू चोथे, नीतू सहदेव, सारिका महागडे, नयना बनकर, अस्मिता जावळे, अजय जाडकर, किरण टकले, विद्या तणवर, मनीषा खरात आदी उपस्थित होते. बाबाजी गोडसे यांनी क्रांती दिनाचं औचित्य साधून युवकांनी देश स्वच्छ सुंदर बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीदांनी या ठिकाणी हुतात्म पत्करलं त्यांना नतमस्तक होऊन या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे. आणि त्या अभियानाच्या निमित्तानं तसेच 9 ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी अहमदनगरमध्ये प्रसिद्ध असलेलं ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ऑगस्ट क्रांतीदिनाच्या औचित्याने ज्याप्रमाणे गांधीजींनी व देशात हुतात्म पत्करलेल्या सर्व नेत्यांनी भारत छोडो अभियान इंग्रजांच्या विरोधात चालवलं होतं त्याच पद्धतीने आज या ठिकाणी युवकांनी स्वच्छता अभियानासाठी नारा लावावा, बेरोजगार मुक्तीसाठी नारा लावावा, व्यसनमुक्तीसाठी नारा लावा, त्याचप्रमाणे जातीयतेविरोधी नारा लावा, अशा प्रकारचे युवकांमध्ये परिवर्तन या माध्यमातून करण्याचा नेहरू युवा केंद्राचा आणि सर्व सेवाभावी संस्थांचा युवा मंडळांचा मानस आहे. या कार्यक्रमाबाबत योगिता देवळालीकर, ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी माहिती दिली. सर्वात प्रथम आज क्रांती दिनाच्या मी नगरवासियांना शुभेच्छा देते. रेणुका महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज स्वच्छ भारत अभियानाचे आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. तर स्वच्छ भारत अभियान कोणी राबवावं याच्याबद्दल सगळेच प्रश्न पडतात की स्वच्छ भारत अभियान सगळीकडे राबवलं जात आहे पण त्याचे रिझल्ट दिसत नाही आहे. तर आज आम्ही आमच्या बचत गटातील महिलांना असं आवाहन करतो की स्वच्छ भारत अभियान जर राखायचं असेल तर स्वच्छतेची सुरुवात आपण स्वतःपासून करावी. स्वतःचा घर आणि स्वतःचा परिसर स्वच्छ राखण्यास मदत करावी आणि नरेंद्र मोदीजींनी जे स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न दाखवलं आहे ते साकारण्यास आम्ही सगळे संस्थावाले आणि आमच्या बचत गटातील सगळे मेंबर्स आणि नेहरू युवा केंद्र यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही नरेंद्र मोदीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. म्हणजेच क्रांतीदिनाचं औचित्य साधून ऐतिहासिक वस्तू संग्रहालय अहमदनगर या वस्तू संग्रहालयाच्या परिसरामध्ये सध्या रेनोव्हेशनचं काम सुरू आहे. परंतु परिसरामध्ये बरेचसे कागद कचरा यांचं साम्राज्य गवत आहे तर ते या परिसरातील रेणुका महिला बचत गटाच्या सदस्या आणि रेणुका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी आदींच्या संयुक्त विद्यमाने आणि नेहरू युवा केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आज क्रांतीदिनाचं औचित्य साधून साफसफाई करण्यात आली, स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आले. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ही अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची हिस्टॉरिकल आपली प्लेस आहे. इथे जुन्या दुर्मिळ अशा बऱ्याचशा वस्तूंचा संग्रह, बऱ्याचशा मूर्ती या ठिकाणी आहेत. उपस्थित प्रतिनिधींनीही स्वच्छ भारत अभियानात सातत्यानं योगदान देण्याची ग्वाही दिली. क्रांती दिनाच्या आधी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि स्वच्छ अभियान भारत जे सुरू झालेलं आहे त्याची सुरुवात आम्ही आमच्या बचत गटापासून करतो आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की स्वच्छताचं सगळ्यांना महत्त्व पटवून द्यायचं आणि आज इथे संग्रहालयातर्फे आम्हाला परमिशन मिळाली त्याबद्दल सरांचे अभिनंदन आधी त्यांचे धन्यवाद. त्यांनी आम्हाला परवानगी दिली स्वच्छता करण्याची आणि सगळे सर पण इथे उपस्थित आहेत, आमच्या बचत गटाच्या महिला पण आहेत. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आधी आपण स्वतःपासून स्वच्छतेचं सुरू करावं घरापासून आपल्या परिसरापासून. या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वांनी वस्तू संग्रहालय परिसराची स्वच्छता करून परिसर चकाचक केला.
प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।